आरएसएस परिवारातील संघटनांच्या सध्या बैठकी सुरू आहेत. यात रविवारी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढल्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. तर पक्षाचे ज्येष्ठ नेते राम माधव यांनी आसाममध्ये एनआरसी मुद्द्याबाबतच्या चिंतांना उत्तरं दिली अशी माहिती समोर आली. देशातील लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या या समन्वय बैठकीत संघ परिवारातील 35 संघटनांचे 200 अधिक प्रतिनिधी सहभागी झालेत. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा सध्या सुरू आहे.